नमस्कार, मी प्रिया काहार बातमीपत्रात आपले स्वागत करते. आपण पाहता झूम ऑन न्यूज. सुरुवातीलाच पाहूया ब्रेकिंग बातमी. राज्यात लोकायुक्ताचा निर्णय झाला असला तरी केंद्रात लोकपालाचा निर्णय घेण्याची मागणी करत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आपल्या उपोषणात सुरुवात केली आहे. लोकायुक्ताबाबत सरकारनं अधिवेशनाची वाट न पाहता अध्यादेश काढावा, लोकपाल नेमावा, तसंच शेतमालाला दीडपट हमी भाव द्यावा यासारख्या मागण्यांसाठी अण्णा हजारे यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. दरम्यान आंदोलन मागे घेण्याची सरकारची विनंती अण्णांनी फेटाळली आहे. अण्णांच्या भेटीसाठी निघालेल्या गिरीश महाजनांचा यामुळे हिरमोड झाला आहे. महाजन हेलिकॉप्टर मधून उतरून जुहू एरोड्रोम वरून परतले आहेत. वय आणि तब्येतीचा विचार करता आंदोलन मागे घेण्याची विनंती गिरीश महाजन यांनी केली आहे. लोकायुक्ताबाबत सरकारनं अधिवेशनाची वाट न पाहता अध्यादेश काढावा, लोकपाल नेमावा, तसंच शेतमालाला दीडपट हमी भाव द्यावा यासारख्या मागण्यांसाठी अण्णा उपोषणाला बसले आहेत. राळेगण सिद्धी मधील यादव बाबा मंदिरात अण्णा हजारे यांनी उपोषण सुरू केले आहे.